नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत अशी आळूची वडीची रेसिपी बनवणार आहे. आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा आपण ही वेगळी आज ही रेसिपी बनवणार आहे आणि खूपच कुरकुरीत अशी ही रेसिपी बनवणार आहे आपण. आणि यासाठी आपल्याला आळूची पानं लागेल आणि आळूच्या पानांचे जे शिरा असतात ते अशा मी काढून घेणार आहे. तुम्ही लाटण्यानेसुद्धा लाटून त्या व्यवस्थित अशा करू शकता. मी अशा कापून घेतलेली आहेत ते शिरा. अशा प्रकारे आपण पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर अशा शिरा काढून घेतल्या आहेत. सर्व पानांचे मी अशाच प्रकारे शिरा काढून घेणार आहेत आणि सर्व पानं अशी तयार झालेली आहेत. आपण आज ही आळूची वडी जी करणार आहे ती आपण पानं जी आहे ती अशी कापून तयार करणार आहे. पानं आपण बारीक अशी कापून आणि मग ती आळूची वडी आपण आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. असे मी सर्व पानांची शिरा काढून घेतलेले आहेत आणि ही पानं जी आहेत ती साईडला ठेवलेली आहे. आणि आता आपण असे पानं हे चिरून घेणार आहे. एक किंवा दोन पानं एकत्र करून आपण अशी बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. छान असे आपण ही चिरून घेणार आहेत आणि चिरून आणि मगच आपण ही रेसिपी बनवणार आहे. अशा संपूर्ण पानांची रेसिपी आपण बनवलेली आहे. पण आज आपण ही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि ही जी वडी आपण बनवतो हिची खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही वडी लागते आणि हिच्यासाठी जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि छान अशी तयार होते. अशा प्रकारे सर्व पानं आपण अशी चिरून घ्यायची आहेत. तुम्हाला जितक्या वड्या बनवायच्या असेल तितक्या पानांचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. असे आपण सर्व पानं चिरून घेतलेली आहेत आणि आता आपण वडीसाठी आपण पीठ तयार करणार आहे. आणि अशी चिरलेली जी पानं आहेत ती सर्व अशी वाटीमध्ये मी टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ही चिरून घ्यायची आहेत. आता ही वाटीमध्ये टाकून आपण आता यामध्ये पिठांचा वापर करणार आहे. आता यामध्ये आपण फक्त बेसन पीठ जे आहे त्याचाच वापर करणार आहे. एक वाटीभर आपण हे बेसन पीठ घेतले आणि यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करणार आहे. 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ मी यामध्ये वापरलेलं आहे जेणेकरून आपण जी वडी बनवू ती अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल म्हणून आपण यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. आणि यामुळे आपली वडी जी आहे ती कुरकुरीत लागते. 1 मोठा चमचाभर आपण यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे. यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लसुणाची आणि याची पेस्ट केलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. 3 ते 4 हिरवी मिरची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमध्ये दळलेल्या होत्या आणि त्याची पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे. आता यामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेली आहे. 1/2 चमचा पांढरे तीळ वापर केलेला आहे आपण. आणि नंतर आपण यामध्ये चिंचेचे पाणी घातलेले आहे. चिंच भिजायला घातली होती मी त्याचं पाणी मी यामध्ये वापर केलेलं आहे. 10 ते 15 मिनटं चिंच भिजवली आणि त्याचं पाणी आपण यामध्ये वापरलेलं आहे जेणेकरून आपले जे पानं असतात त्याचे घशाला खवखव होऊ नये म्हणून आपण ती चिंचेचं पाणी घालायचं आहे. आणि नंतर यामध्ये आपण थोडासा हिंग घातलेला आहे चिमूटभर आणि चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आणि आता यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर नसेल हवं असेल तर नाही टाकलं तरी चालेल. नुसती हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि नंतर यामध्ये हळदसुद्धा घातलेली आहे आपण. थोडीशी 1/2 चमचा हळद घातलेली आहे. थोडीशी कलर येण्यापुरतीच हळद घातलेली आहे. आणि हे सर्व पीठ आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण असं पीठ हे मिक्स करून घ्यायचे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. थोडं थोडंच पाणी टाकून आपण असं घट्टसर पीठ तयार होईल अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचे. जास्त पातळसर केल्यानंतर आपल्याला याची वडी हातावर बनवता येणार नाही म्हणून आपण याचं थोडंसं पीठ जे आहे ते असं घट्टसरच मळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं हे पीठ जे आहे ते असं तयार झालं आहे. आणि आता आपण याची वडी बनवून घेणार आहेत. हातावर याची आपण अशी वडी जी आहे ती हातावर अशी थापून घेणार आहे.
अशी जाडसर अशी आपण ही वडी तयार करून घेणार आहेत. आणि आपण हे ज्या वड्या बनवणार आहेत ह्या आपण चाळणीमध्ये वाफवून घेणार आहेत. अशा आपण ह्या दोन अशा वड्या याच्या तयार होणार आहेत आणि त्या आपण अशा करून घेतल्या आहेत. बघू शकता सहज असे आपल्या या हाताने तयार होतात. याचं पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे आणि पातळसर पीठ करायचं नाही आहे, नाही तर मग अशा वड्या तयार होणार नाही आहेत. अशा आपण लांब लांब अशा थोड्याशा अशा वड्या तयार करणार आहे. आणि आता आपण ह्या अशा वड्या चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे. त्यासाठी एकेकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा मी हाताने अशा करून घेतलेले आहेत आणि आता पाणी गरम करायला ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर जे बनवलेले आहेत त्या लगेचच अशा वाफवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. आणि आपण गॅसवर फुल गॅसवर आपण अशा या वड्या तयार करून घेणार आहेत आणि हे झाकण ठेवणार आहे. वाफण्यासाठी वाफू बसण्यासाठी आपण याला झाकण ठेवणार आहे. आणि 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत. बघू शकता तुम्ही 15 ते 20 मिनटामध्ये ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार झाल्या आहेत. फुल गॅस करून मी 15 ते 20 मिनटामध्ये ह्या वड्या तयार केल्या आहे. आणि आता आपण चेक करून बघूया की ह्या वड्या कशा तयार झाल्या आहेत. यामध्ये सुरीने मी चेक करून बघितले आणि बघू शकता तुम्ही आपल्या सुरीला काही चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहे. आपलं बेसन पीठ जे आहे ते शिजलेलं आहे. आणि आता आपण हे थोडंसं थंड होऊन दिल्यानंतर अशा कापून घ्यायचे आहे. सुरीच्या साह्याने असे मी कापून घेतले आहेत. असा गोल असा शेप देणारे आपण अशा प्रकारे कापून घेणारे. आणि अशा या वड्या तयार झाल्या आहेत. झटपट अशा कापून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर कापायचे आहेत म्हणजे त्या छान अशा तयार होतात आणि त्यातलं काही मॉइश्चर असेल तर ते सुद्धा निघून जातं. आता एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेले आहेत आणि हे वड्या ज्या आहेत ते आपण अशा तळून घ्यायचे आहेत. आता ह्या ज्या वड्या आहेत ह्या जर अशा संपूर्ण तळल्या गेल्या की त्या लगेचच वर येतील, म्हणजे त्या हलक्या होतात. आता त्याचं खाली जरी असल्या तरी नंतर अशा वर तरंगतात. त्यावेळेस कळतं की आपली ही वडी जी आहे ही अशी तयार झाली आहे. आणि छान अशी आपण कुरकुरीत होईपर्यंत अशी तळून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही आपली ही वडी जी आहे ही एका साईडने अशी तयार झाली आहे. आणि हिला थोडासा जास्त वेळ लागतो तळण्यासाठी, कारण बेसन पीठ असतं त्यामुळे ही अशी कुरकुरीत झाली पाहिजे. म्हणून आपण हिला थोडं जास्त वेळ तळून द्यायची आहेत. आणि लालसर अशी तळायची तरच ती वडी जी आहे ती अशी कुरकुरीत होते. बघू शकता तुम्ही आपली ही वडी जी आहे ही अशी लालसर अशी तयार झाली आहे. दोन्हीही साईडने आपली वडी जी आहे ती अशी तयार झाली आहे. आणि ही जी रेसिपी आहे तुम्ही अशी एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की ही वडी जी आहे ती कशी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या तळून झाल्या आहे आणि त्या कशा कुरकुरीत झाल्या आहे ही तुम्हाला अशी मी हातावर क्रश करून दाखवली आहे की आपली ही जी वडी आहे ती कशी अशी कुरकुरीत झाली आहे. अशी ही आपली आळूच्या वडीची रेसिपी जी आहे ती तयार झाली आहे. अशाच प्रकारे आपण कोथिंबीरीची सुद्धा वडीची रेसिपी बनवलेली आहे. व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.